ओबीसीच्या आरक्षणासह विविध मागण्या घेऊन ओबीसी क्रांती मांडवी गावाजवळील स्वतःला वाळू दफन करत एक दिवसीय अर्धदपन आंदोलन ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा चे संयोजक संजय मते यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे आंदोलनात स्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलनाच्या दरम्यान ओबीसी जातीनिवार जनगणना व्हावी रद्द झालेली ओबीसी राजकीय आरक्षण आरक्षण परत मिळावे मिळावे नॉन अट रद्द करावी ओबीसी समाजातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीतील यासह अन्य मागण्या आंदोलनास्थळी करण्यात आल्या आहे यावेळी पदाधिकाऱ्यांनी ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी अर्धदपन आंदोलन एकच मिशन असा नारा ते सर्वच मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाने हे अर्धदपन आंदोलन केले आहे त्यांचे जे मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग यांनी पण एक वादा केला होता की बाबा ओबीसीची जनगणना आम्ही दोन हजार एक एकवीसमध्ये करू परंतु त्यांच्याच एक राज्यमंत्र्यांना असं म्हटलं की आता जनगणना होऊ शकत नाही आम्ही जनगणना करू शकत नाही त्यांच्या निसर्गात आज आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये दफन आंदोलन करत आहोत जेणेकरून आज आम्ही अर्ध दफन झालेलो आहोत पण यांच्या या वागण्यामुळे असं नको देशाच्या ओबीसी समाजाला पूर्ण दपन होण्याची वेळ येईल तरी दिलेल्या आश्वनाची पूर्तता म्हणून त्यांनी जनगणना करावी व राज्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे पक्ष विपक्ष सत्ताधारी हे राजकारण सोडून राज्यामध्ये जो पदोन्नतीचे आरक्षण अडकलेलं आहे तो पदोन्नतीच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा राजकीय आरक्षण यांच्या वाटाघाटीमुळे यांच्या हेवेदावेमुळे राजकीय आरक्षण ओबीसीच्या संपुटात आलेला आहे तर त्यांनी कोर्टाने जे दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे डॉक्युमेंट लि पोहोचावा आणि लवकरात लवकर राजकीय आरक्षण हा संपुटात आणावा ना नाहीतर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू वेळपल्ली तर जल समाधी देऊ असं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आवाज टीमिनसाठी राजेश कुमार तायवाडे गोंदिया